वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या याच्यातील सराव संच 2.3 मधला प्रश्न 6 आणि 7 पाहणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी याच्या आधीचे सर्व सराव संच आणि प्रश्न 5 पर्यंतचे म्हणजे 2.3 सराव संच मधले प्रश्न 5 पर्यंतचे सर्व प्रश्न आणि याच्या आधीचे सर्व सराव संचही सोडवून दाखवलेले आहेत. आणि जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन इयत्ता 9वीची गणिताची प्लेलिस्ट पाहू शकता. आता इथे बघा, हा प्रश्न 6 काय सोपे रूप द्या. इथे काय संख्या दिली बघा, 5 करणी 3 म्हणजे वर्गमुळात 3 आणि 8 करणी 3. आता इथे याला सोपं रूप द्यायचं, मग काय करता येईल आपल्याला, तर याच्या सहगुणकांची आपल्याला बेरीज करता येईल. ओके, आणि हे वर्गमुळात 3 इथे दिलेले आहेत. करणिस्थ संख्या समान आहे, कोटी समान आहे, त्यामुळे गणित खूप सोपं होऊन जातं. मग इथे काय करायचं बघा, 5 आणि 8 यांची बेरीज करायची. आपण इथे लिहायचं 5 अधिक 8 आणि हे जी करणेच संख्या आहे 3 याला 1 लिहून टाकायचं. मग काय होणार, 5 आणि 8 13, उत्तर आलं आपलं 13 करणी 3. किती सोपं गणित आहे. आता हे पुढचं गणित बघा, इथे काय दिलेलं आहे, 9 करणी 5 वजा 4 करणी 5 अधिक करणी 125. इथे 125 या करणी 5 मध्ये बदलावं लागेल आपल्याला. कसं करता येईल आपल्याला, मग इथे लिहायचं 9 करणी 5 वजा 4 करणी 5 हे आहेत तसे, हे बरोबर आहे, त्यांचं काय अवघड नाही. पण इथे बघा, इथे आपल्याला 25 5 चा 125 करता येईल ना. म्हणजे कसं करायचं, करणी 25 × 5 आलं लक्षात, म्हणजे 25 जे आहेत ते वर्गमुळाच्या बाहेर काढायचे. ही पूर्ण वर्ग संख्या, याचं वर्गमूळ किती होतं, 5 होतं. मग 5 बाहेर येतील, मग कसं लिहायचं, इथे 9 करणी 5 वजा 4 करणी 5 अधिक 5, म्हणजे 25 बाहेर आले, करणी उरले 5 लिहिले. आता हे सगळे करणी 5 झाले की नाही, मग आता सहगुणकांची बेरीज. मग काय होणार, 9 वजा 4 अधिक 5 आणि इथे काय, करणी 5 काय झाली बेरीज, 9 वजा 4 किती होतात, 5 होतात, 5 अधिक 5 10, उत्तर आलं आपलं 10 करणी 5 हे आपलं उत्तर आहे. बरोबर आहे ना. चला पुढचं गणित बघू. आता तिसरं गणित, तिसरं गणित बघा काय, इथे करणी 48, इथे करणी 27, इथे करणी 3 आहे. मग आपल्याला काय करता येईल, सर्वच करणी आहेत ना 3 मध्ये बदलायच्या. ओके, सगळ्या 3 मध्ये बदलले की आपलं काम सोपं होईल. मग इथे काय करायचं बघा, हे 7 आहेत, 48 अफोर्ड कशी करता येईल, 16 3 48 ना, मग 16 × 3 आणि 16 पूर्ण वर्ग संख्या म्हणजे बाहेर येईल. मग वजा, आता 27 म्हणजे किती, 9 3 27 म्हणजे असं लिहू शकतो की नाही, 9 × 3 आणि हे वजा वर्गमुळात 3 आहे तसे लिहिले. मग आता बघा, हे 16 बाहेर आले, काय होणार, 4 होणार. मग इथे काय राहिले, 7 × 4 आणि करणी 3 आहे तसे लिहिले. मग इथे 9 बाहेर आले तर काय होणार, 3 होणार. मग 3 करणी 3 आणि वजा करणी 3. ओके, मग आता बघा, 7 चौक किती होतात, 28, 28 करणी 3, बाकी काय बदललं नाही, 3 करणी 3 आणि वजा करणी 3. मग आता सगळ्या सहगुणकांची बेरीज उद्या करू. मग काय होणार बघा, 28 वजा 3 वजा 1 आणि हे करणी 3 आहे त्याचे. इथे सहगुणक दिसत नाहीये, म्हणजे तो कोण आहे, 1 आहे ना. 28 वजा 3 किती होतात, 25 आणि वजा 1 24. मग उत्तर किती आलं आपलं, 24 करणी 3. बरोबर. चला पुढचं गणित बघू आपण, चौथं गणित. चौथं गणित काय, वर्गमुळात 7 वजा 3/5 वर्गमुळात 7 अधिक 2 वर्गमुळात 7. इथे करणी तर समान दिले, फक्त सहगुणकांची बेरीज वजाबाकी करणं हे जिथे महत्वाचं आहे. मग सहगुणकांची बेरीज वजाबाकी करू बघा, याचा सहगुणक कोण आहे, 1 आहे. मग वजा, 3/5 लिहिले आपण आणि अधिक 2 बरोबर आणि करणी 7 आहे तसं लिहून टाकलं. हे आधी सोपं केलेलं होतं की नाही. मग आता मला सांगा, आपल्याला माहिती आहे ज्याचं छेद असं अंश आणि छेदाची जी गणित असतं अपूर्णांकाची, त्यावेळी छेद समान करायचा असतो आपल्याला की नाही. मग याचा पण छेद किती, 5 करायला पाहिजे, याचा पण 5 करायला पाहिजे. मग काय करावं लागेल, अंशाला छेदाला 5 ने गुणायचं, म्हणजे 5 × 5/5. मग इथे काय मिळणार आपल्याला, 5/5. ओके, वजा, हे 3/5 आहे ते असेच राहू देत आणि ह्याचं काय होणार, 2. जर इथे छेदाला 5 पाहिजे तर काय करणार, 5 ने गुणणार आपण. 1 ला 5 ने गुणलं तर किती होतात, खाली छेदात 5 येणार आणि अंशाला 5 ने गुणल्यावर किती होतं, 5 × 2 = 10 म्हणजे वरती 10 येणार. बरोबर, करणी 7 आहेत तसे राहू दिले. बरोबर, मग छेद समान आहे, मग तो छेद एकदाच लिहायचा आपण की नाही. मग छेद एकदाच लिहिला 5 आणि अंशाची आपण बेरीज जबाब करू, 5 वजा 3 किती होतात, 2 2 अधिक 10 किती होतात, 12. उत्तर किती आलं, 12/5 आणि हे करणी 7 आहे तसे लिहिले. बरोबर, हे आपलं उत्तर आहे.
किती सोपं होतं. चला पुढचं गणित बघू आपण. आता प्रश्न सातवा आहे. प्रश्न सातव्यातलं गणित पहिलं, 3 * 12 * 18. इथे काय सांगितलं आपल्याला, गुणाकार करायचं आणि सोप्या रूपात लिहायचं. मग करू गुणाकार. चला मग 3 * 12 सोपं रूप काय होईल बघा, 4 * 3 = 12, 4 * 3 अवयव पाडायचे याचे आपण. मग इथे 18 चे कसे पडतील बघा, 9 * 2 = 18, 9 * 2 = 2 ही पूर्णवर्ग संख्या, ही पण पूर्णवर्ग संख्या. अवयव पाडताना ते लक्षात ठेवायचं, पूर्णवर्ग संख्या मिळवायच्या म्हणजे बाहेर काढता येतात. मग इथे काय आलं बाहेर, 3 * 2, 4 चा वर्गमूळ 2 ना, वर्गमुळात 3 तसेच राहिले, मग गुणिले 9 बाहेर आले म्हणजे किती राहिले, 3, आणि वर्गमुळात 2 आहे तसे राहिले. ओके, मग आता बघा, ज्या सहगुणकांचा आपण गुणाकार करायचा, 3 * 2 = 6 आणि साहित्रिक 18. पण आधी आपण एक एक पाहिजे, 3 * 2 = 6 आणि इथे करणी 3 असे आहे तसे लिहू, गुणिले 3 * 2 आणि तसं लिहू. ओके, मग साहित्रिक किती होतात, 18, आणि 3 * 2 = 3 * 2 किती होणार, म्हणजे 3 * 2 = 6 म्हणजे वर्गमुळात 6. ओके, म्हणजे जे कर्णिस्थ संख्या आहे त्यांचा गुणाकार वेगळा करायचा, सहगुणकांचा गुणाकार वेगळा करायचा. पण त्या आधी काय करायचं, अवयव पाडून एखादी पूर्ण वर्ग संख्या मिळाली तर तिला कर्णीच्या बाहेर काढायची. आता इथे दुसरं गणित बघू, 3 * 12 * 7 * 15. आता 12 चे 15 चे अवयव पाडायचे बघा काय होणार, 3 * 3 = 4 * 7, मग याचे पण काय पडतील बघा, 5 * 3. ओके, मग आता बघा, हे 4 आपण बाहेर काढू शकतो की नाही, मग काढायचे बाहेर, मग काय होणार, 3 * 2 * 3 राहिले, मग 7, आणि हे 5 * त्यातलं बाहेर काहीच येत नाही बघा, 5 पण नाही येत आणि 3 पण नाही येत, कारण पूर्ण वर्ग संख्या कोणतीच नाही ना. मग किती होतात इथे, 3 * 6 * 3 झाले इथे, आणि 7 * 5 * 3 आहे तसेच राहिले आपले. ओके, मग आपल्याला इथे थोडासा अजून विचार करायचा. आता इथे नीट लक्ष द्या, इथे काय बघा, हे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 आहे की नाही, इथे दोन्हीकडे वर्गमुळात 3 * 3 उत्तर काय येतं, तर 3 बघा, वर्गमुळात 3 * 3 बरोबर किती येणार, 3. तर मी इथे काय करते बघा, 6 * 7 किती झाले, 42. मग हे वर्गमुळात 3 * 3 बाहेर आले, ह्याचे किती झाले, 3 झाले, आणि फक्त उरलं काय, शेवटचे वर्गमुळात 5 उरले. ओके, ह्या तिका 3 * 3 आपण वेगळा गुणाकार करून घेतला. मग आता काय झालं बघा, 42 * 3 किती होतात, 126, आणि वर्गमुळात 5 आहे तसे उरले बरोबर. चला तिसरं गणित बघू आता आपण काय, आपलं तिसरं गणित आहे, 3 * 8 * 5. तर वर्गमुळात 8 चे अवयव पडता येतात आपल्याला, 4 * 2, मग 3 * 4 * 2 * 5. मग 4 बाहेर आले म्हणजे काय होणार, 3 * 2 आणि वर्गमुळात 2 इथे आहे तसे राहिले, * 5 आहे तसे राहिले. मग 3 * 2 किती होतात, 6, आणि वर्गमुळात 2 * 2 किती होतं, 5, * 10. हे झालं आपलं उत्तर, सोपं आहे ना. चला पुढचं गणित, 5 * 8 * 2 * 8 कर्णीची संख्या समान आलेली. मग इथे बघा, 5 * 2 * 8 आणि * 8. ओके, मग 5 * 2 किती होतं, 10, आणि * 8 * 8 किती होणार, 8 होणार बरोबर. मग 10 * 8 = 80 हे उत्तर झालं आपलं. ओके मित्रांनो, व्हिडिओची लेंथ वाढत चाललेली आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे 8वा प्रश्न 9वा प्रश्नासाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून देईन. जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर सपना सोम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तो व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद.